माझी आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्रपणे विनंती आहे की पुढच्या 3 महिन्यातलं जे काही कोयनेतला निसर्ग होणारे पाण्यासाठी, ते पिण्याच्या पाण्याचा असो शेतीच्या पाण्यासाठी असो, त्या ताकारी टेंबू म्हैसाळ आणि अरफळ याचं आवर्तन आणि याचं नियोजन एक व्यवस्थित करायला पाहिजे. निश्चितपणे दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा या दोघांना एकत्रितपणे बसून त्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येतील. उद्याही कालवा सल्लागार समितीची बैठक आहे, त्यामुळे निश्चितपणे दोन्ही जिल्ह्यांचं हित लक्षात ठेवून या संदर्भातले निर्णय करण्यात येतील.